श्री स्वामी समर्थ, घरामध्ये सुख शांती समृद्धी हवी असेल तर काय करावे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. पत्नी म्हणते, अहो ऐकलत का, येताना भाज्या आणा आणि हो किराणावाल्याचे पैसे राहिले आहेत तेही देऊन या. परवा इस्त्रीवाल्याला कपडे दिले होते तुमचे इस्त्री करायला, पण त्याने अजून कपडे दिले नाहीत. उद्या तुम्ही ऑफिसला घालून जाण्यासाठी एकही ड्रेस घरात नाही, नाहीतर ऐनवेळी आकण तांडव कराल. तेव्हा येताना इस्त्रीवाल्याला भेटून या आणि झाले असतील तर कपडेही घेऊन या. ऐकताय ना मी काय सांगितले ते? पती म्हणतो, हो ग बाई, अगदी कान देऊन ऐकतोय, त्याशिवाय काय करू शकतो, अजूनही काही राहिलं आहे का सांगायचं? पत्नी म्हणते, अरे चा, एक सांगायचं विसरलीच की, अहो आज जाधव काकूंच्या नातवाचा वाढदिवस आहे, आपल्याला त्यांनी आवर्जून बोलावलं आहे, जेवण सुद्धा आहे आज त्यांच्याकडे, उगाच फुकटचं खाऊन गेलं असं नको वाटून घ्यायला, तर मग एक छोटस काही छानस गिफ्टही घेऊन या येताना. पती म्हणतो, बरं बरं आणतो, आता एका तासात निघेन ऑफिसमधून, मार्केटमध्ये गेलो की फोन करतो तुला, आणि फोन कट करतो. पती स्वतःशीच बोलतो, देवा गणपती बाप्पा, किती त्रास हा पुरुषांना, हो खास करून लग्न झालेल्या पुरुषांना, एकीकडे ऑफिसचं टेन्शन आणि दुसरीकडे बायकोचंच की, आज अजून काय काय कामे सांगते त्याचं, एक दिवस जात नाही की ही मला ऑफिसमधून येताना काही काम सांगत नाही. लग्नाला आज 12 वर्ष झाली, पण बायकोने कामावरून येताना कधी कामे नाही सांगितली असे झालेच नाही. कामे सोडा हो, पण साधं आज तुमचा दिवस कसा गेला असंही कधी तिने विचारलेलं मला आठवत नाही. आज पती पत्नी या नात्यात बार्टर सिस्टम घुसले आहे, प्रेम खूपच कमी आहे आणि व्यवहार जास्त झाला आहे. मुश्किलीने कुठे जास्तीत जास्त 6 महिने नवीन लग्न झालेली जोडपी प्रेमात आनाभाका खाताना दिसतात. याच काळात त्यांना एकमेकांच्या डोळ्यात स्वर्ग दिसतो, एकमेकांशिवाय ते एक क्षणही ते दूर राहू शकत नाही असे दुसऱ्यांना दाखवत असतात. आणि 6 महिने झाले रे झाले की मग नवरोबाच्या हातात येते भाजीची पिशवी आणि नवरीच्या हातात येते भांडी धुण्याची विम बार. असेच संपतात प्रेमाचे दिवस. आता स्वप्नातून जागे होऊया असे त्यांना वाटायला लागते. नंतर तू कमवून आण आणि मी घर सांभाळते असा व्यवहार न बोलता चालू होतो ते शेवटपर्यंत. जरा 15 ते 20 वर्ष मागे जाऊन विचार करा, त्यावेळी अशी अवस्था होती का? नाही, कारण त्यावेळी सर्वजण एकाच घरात दाटीवाटीने का होईना पण आनंदाने राहत होते. आजी आजोबा, आई वडील, काका काकी, त्यांची मुले, किती मजा यायची ना. प्रत्येक जण आपापल्या कामात हुशार होता, त्यामुळे प्रत्येकाला आपापले कामे करताना मजा यायची. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेनुसार कामे करायचा, कोणीही कोणाच्या भूमिकेत नाक खुपसायचे नाही, त्यामुळे सर्व सुरळीत न चुकता चालायचे. महिला वर्ग घरातील सर्व कामे करायची व पुरुष वर्ग घर चालवण्यासाठी व सर्वांच्या गरजा भागवण्यासाठी पैसे कमवून आणायची, भूमिका पार पाडायचे. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाचा मान ठेवायचा, प्रत्येकाबद्दल आदर वाटायचा, प्रेम वाटायचे. अशा वातावरणामुळे घरातील प्रत्येकामध्ये एकमेकांविषयी आत्मीयता असायची, प्रेम असायचे. शेजारीही तसेच माणसे राहत होती, त्यामुळे त्यांच्या घरात काही बनवलं असेल तर ते यांच्या घरी यायचे, मग यांनी काही बनवलं की त्यांच्या घरी पाठवायचे. अशीच चुरस स्त्रियांची चालायची आणि पुरुष मंडळी मात्र याची मनमुराद मजा घ्यायची. संयुक्त कुटुंबात प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त भीती असायची, त्यामुळे जे काही पती पत्नीला प्रेम करायचे आहे ते 4 भिंतीच्या आतच करायचे असायचे. जगासमोर कमरेत हात घालून रस्त्याने नाही ते चाळे करत फिरायची काही गरज त्यांना भासायची नाही, किंवा तशी हिंमतच व्हायची नाही त्यांची, कारण आई वडील व सासू सासरे यांबद्दल असलेले त्यांचे प्रेम. संयुक्त कुटुंब व्यवस्थेमध्ये पती पत्नीमधील प्रेम अतूट निर्माण होते आणि हेच कारण आहे की जे संयुक्त कुटुंबात राहतात
ते सर्वांगीण दृष्टीने खूप प्रगती करतात. बंधनात जे प्रेम खुलते ते चांगलेच बहरते आणि शेवटपर्यंत टिकून राहते. आजच्या धावपळीच्या या व महागाईच्या काळात किंवा बायकोला पटत नाही म्हणून आपण एकत्र राहत नाही किंवा एकत्र राहणे परवडत नाही, त्यामुळे आज पती पत्नीमधील प्रेमालाही काही सीमा राहिल्या नाहीत ना अत्याचाराला. कारण घरात राहतात ते हे दोघेच, यांना समजवणार कोण आणि थांबवणार कोण? संयुक्त कुटुंबात राहत असताना पती पत्नीला थोर मोठ्यांची नजर चुकून चोरून चोरून प्रेम करावे लागायचे. पण वेगळे राहिल्यानंतर कसले आले प्रेम आणि कसले आली आत्मीयता. मनाला वाटेल तेव्हा बेडरूममध्ये जायचे, थोडक्यात काय तर घर की मुर्गी दाल बराबर किंवा घर का मुर्गा दाल बराबर असं म्हणावे लागेल. त्या प्रेमात फक्त आणि फक्त वासना राहिली आहे, त्याला प्रेमाचा कुठेही लवलेशही राहिला नाही. लग्न झालेल्या जोडप्यांना पोक्तपणा यायला वेळ लागतो. तोपर्यंत जर घरात कोणी थोर मंडळी नसतील तर त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद निर्माण होतात, भांडणे होतात, त्यामुळे संसारातील समंजसपणा निघून जाऊन कधी कधी प्रकरण घटस्फोटापर्यंतही जाते. बरीच प्रकरणे असेही बघितले आहेत की पती किंवा पत्नी घरातील वादविवादात आत्महत्याही करतात. अशा वेळी घरात थोर मंडळी असतील तर अशी अवस्था सर्वप्रथम ते होऊनच देत नाहीत आणि झालीच तर ते सांभाळून घेतात. चार अनुभवाचे बोलही सांगतात, थोडक्यात आधार देतात. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन पिढीवर संस्कार करणे खूप गरजेचे आहे आणि ते फक्त संयुक्त कुटुंबातच शक्य आहे. एकत्र कुटुंबात असताना मुलांना लहानपणापासूनच इतरांचा मोठ्यांचा आदर करणे, मोठ्यांचे ऐकणे, आत्मविश्वास, स्वावलंबन, निस्वार्थी प्रेम, नाती, प्रत्येकाचा समाजातील रोल हे सगळेच बऱ्यापैकी कळते, जे आजच्या काळात खूपच गरजेचे आहे. आज लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पाहताना तो ती किंवा संस्कारी आहेत ते पहिले पाहिले जाते, नंतरच पुढे बोलणी सुरू करतात. यावरून तुम्हालाही लक्षात आलेच असेल की संस्काराला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे ते. तेव्हा माझा असा अनुभव आहे आणि त्याचबरोबर पक्का विश्वास आहे की सुखी संसाराची गुरुकिल्ली म्हणजे संयुक्त कुटुंब.